नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचे रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर आज आपण बघणार आहोत आलू पालक भाजी बनवण्याची रेसिपी। त्यासाठी मी एक छोटी जुडी पालक घेतलेली आहे। ती भाजी मी आधी स्वच्छ धुऊन मग बारीक चिरून घेतलेली आहे। दोन बटाटे घेतलेले आहे, त्याचे या पद्धतीने फोडी करून घेतलेले आहे। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे। एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन लाल मिरच्या, दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे। 1 इंच अद्रक किसून घेतलं आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। मी कढई गरम करून घेतलेली आहे। यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे, जिरे, लाल मिरची, कांदा। कांदा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर आता चेंज झालाय। आता यामध्ये आपण लसूण टाकू, अद्रक, हिरवी मिरची, मिक्स करून 1 मिनिट वर परतून घ्यायचंय। आता यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायचे, त्याला व्यवस्थित मिक्स करायचं। आता याच्यावर झाकण ठेवायचे आणि आपल्याला बटाटा सॉफ्ट होऊ द्यायचे। तर 5 मिनिटं आपण बटाट्याला पाकळून घेतलेलं आहे। आता यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे, मीठ, त्याला आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या टोमॅटोमध्ये सॉफ्ट होईल। टोमॅटो सॉफ्ट झाले, आता यामध्ये हळद, काश्मीरी लाल मिरची, धने पावडर, याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये पालक टाकायची आहे, याला असंच आता झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते वाफेवर पालक सॉफ्ट होईल। आता यावरचं झाकण काढते। भाजी वाफेवर सॉफ्ट झालेली आहे। आता यावर गरम मसाला टाकायचा आहे आणि कसुरी मेथी, याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता पालकनी पाणी सोडलेलं आहे यामध्ये। आता हे पाणी आटोपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजीतलं पाणी सगळं आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता भाजीने तेल पण सोडलेलं आहे। कमी गॅसवर व्यवस्थित भाजी शिजवून घेतली आहे। त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तर आपली आलू पालकची भाजी तयार आहे। अतिशय छान बनते। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।